की त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा की आणखी कुठे किती दौरे करायचे काय करायचे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी करावं त्यांच्या दौऱ्याला आम्ही कधीही विरोध करणार नाही त्यांना त्यांच्या मागण्या सरकारकडनं पूर्ण करून घेतण्याकरता आंदोलनाचे जे जे काही मार्ग असतात त्या मार्गांचा अवलंब करण्याचा त्यांना अधिकार आहे परंतु ते वारंवार वारंवार जे ओबीसी नेत्यांना आता टार्गेट करायला लागलेले आहे ते चुकीचा आहे ज्याप्रमाणे त्यांना त्यांचे हक्क मागण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे सीला जे काही संविधानिक अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकाराचं संरक्षण करण्याचा अधिकार हा ओबीसी नेत्यांनासुद्धा आहे आणि म्हणून ओबीसी नेते आपल्या संविधानिक अधिकाराचं संरक्षण करत असताना आपले मतं मांडत असतात समाजाला जागृत करत असतात ते समाजाला जागृत करण्याचं त्यांचं काम आहे किंवा नाही याचं उत्तर आधी दरांगे पाटलांनी द्यावं आम्ही आमचं काम करतो तुम्ही तुमचं काम करा तु, इथे त्यामुळे कुठल्याही समाजामध्ये तेळ निर्माण होत नाही तुमची अधिकार मागण्याची मागण्याचं आंदोलन आहे आमच्या आम्हाला मिळालेल्या अधिकाराचं संरक्षण करण्याचं म बाब आहे त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे म्हणून आम्ही समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा तेळ निर्माण करत नाही उलटं मागील तीन चार दिवसापासून येते आहे की वारंवार आपण ओबीसी नेत्यांना टार्गेट करून ओबीसी समाजामध्ये आणि मराठा जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम आपण करत आहात आपण कृपया ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं बंद करावं म्हणजे समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा तेळ निर्माण होणार नाही काही दिवसांपूर्वी आपण पण भूमिका मांडली होती की ईडब्ल्यूएस आरक्षणच कुठंतरी मराठ्यांसाठी जास्त लाभाचं आहे मात्र जरांगे त्या सल्ल्याला धुडकावून लावतायत आणि उलट असं म्हणतायत की ईडब्ल्यूएस ज्यांना केवणाला ठेवायचं त्यांनी ठेवावं आम्हाला सरळ आरक्षणच पाहिजे त्यांनी हे बघा की सरकारने काही दिवसापूर्वीही पण फार मोठी जाहिरात देऊन मागील तीन चार वर्षामध्ये मराठा समाजाला ई डब्ल्यू एसमधनं जे आरक्षण देण्यात येत आहे त्याचा किती लाभ मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी युवकांनी आणि इतर नागरिकांनी घेतला याची आकडेवारी पूर्णपणे स्पष्ट केलेली होती आणि त्यांना काय घ्यायचं आणि काय नाही तो त्यांचा प्रश्न आहे पण सरकार जे करू शकते ते सरकार मांडत असते त्याचा लाभ घ्यायचा की नाही हे त्यांना ठरवायचं आहे परंतु हे करत असताना मी वारंवार सांगत असतो की ते ओबीसीच्या लोकांनी आमचं आरक्षण खाल्लं ओबीसीच्या लोकांनी आमचं आरक्षण खाल्लं ओबीसीच्या लोकांनी आमचं आरक्षण खाल्लं असं वारंवार लोकांपुढे मांडत असतात आपल्या माध्यमातून माझा त्यांना एक प्रश्न असा आहे की कुठल्या ओबीसी समाजाने त्यांचं कुठलं आरक्षण खाल्लं हे त्यांनी स्पष्ट करावं हे बघा इतिहास असा आहे की आपल्या राज्यामध्ये एकोणीसशे सदुसष्टला प्रथम या ओबीसी समाजाला दहा टक्के आरक्षण लागू केलं आणि विजय एन टीला चार टक्के तेव्हा सीमध्ये येणाऱ्या जातींची संख्या ही एकशे ऐंशी होती त्यानंतर सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला मंडल आयोग लागू झाला मंडल आयोग लागू झाल्यानंतर मंडल आयोगाने जी यादी महाराष्ट्र राज्याची प्रसिद्ध केली त्यामध्ये ओबीसी समाजाच्या दोनशे बहात्तर जाती होत्या आणि विजय एन टीच्या काहीतरी एकशे चौसष्ट जाती वगैरे होत्या याचा सर्व अभ्यास करून तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरद पवार साहेबांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवला आरक्षण देताना एकोणीस टक्के म्हणजे सत्तावीस टक्के केंद्रामध्ये जाहीर झालेलं होतं आपल्याकडे तेरा टक्के एस सीला होतं सात टक्के एस टीला होतं एकूण मर्यादा पन्नास टक्के होती म्हणून पन्नास टक्क्यातनं वीस टक्के गेल्यावरती तीस टक्क्याची विभागणी केली आणि एकोणीस टक्के ओबीसीला आणि अकरा टक्के वीजेन टीला दिलं ते मंडल आयोगाच्या नसणार होतं कुणावर उपकार केले असं कोणी म्हणू शकत नाही त्यावेळेस शरद पवार साहेबांनी फार चांगला निर्णय घेतला आणि कुणावरही अन्याय केला नाही याच्याकरता अन्याय केला नाही की मंडल आयोगानेच मराठा जातीला फॉरवर्ड कास्ट म्हटलेलं होतं आणि ते मन... तो मंडल आयोग लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पास झालेला होता तो काही ब मागच्या दारातून आलेला नव्हता लोकसभा राज्यसभेमध्ये चर्चा झाल्यावर मंडल आयोग पास झाला ज्याच्यामध्ये मराठा जातीला फॉरवर्ड जात म्हटली होती आणि मग एखाद्या फॉरवर्ड जातीला जर ओबीसीमध्ये यायचं असेल तर त्याची प्रक्रिया ठरलेली आहे ते राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोग त्यांना मागास ठरवत नाही त्यांचा सरकार त्यांचा समावेश ओबीसीमध्ये करू शकत नाही आणि म्हणून वारंवार काही नेते या आंदोलनाच्या माध्यमातून जे ओबीसी समाजाला बदनाम करत आहेत ते त्यांनी बंद करावं हो, की सींनी आमचं आरक्षण खाल्लं सींनी आमचं आरक्षण खाल्लं इतिहासपूर्वक त्यांनी अभ्यास करावा आणि नंतर ओबीसी समाजावरती टीका करावी आतापर्यंत आम्ही चूप होतो बोलत नव्हतो पण आता ओबीसी नेत्यांवरती टीका व्हायला हो, लागलेली आहे ओबीसी समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे अशा प्रकारे जर बद ओबीसी समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल तर या महाराष्ट्रातील ओबीसी समाज हे खपवून घेणार नाही कारण आम्ही कोणाचंही खाल्लेलं नाही संविधानामध्ये जी तरतूद होती याच्याकरता दोन दोन आयोग केंद्र सरकारने बसवले होते मंडल आयोग लोकसभेमध्ये आणि राज्यसभेत बिलपासून झाला होता त्यांनी अभ्यास केला त्यांचा अहवाल केंद्र शासनाने स्वीकारला ज्याच्यामध्ये किती जाती ओबीसीच्या येतात हे स्पष्ट दिलेलं आहे कोणी बाहेरच्या म्हणजे मागच्या दाराने कोणी तिथे आतमध्ये आलेला नाही आणि म्हणून यापुढे ओबीसी समाजावरती असल्या प्रकारचे घाणेडे आरोप करून की आमचं खाल्लं आमचं खाल्लं आमचं खाल्लं आता आमचा बॅकलॉग भरून घ्या आम्ही कोणाचंही खाल्लेलं नाही संविधानानुसार आम्हाला जे दिलं ते आम्ही घेतलेलं आहे आणि त्याच्याच संरक्षणाकरता संविधानिक अधिकाराचं संरक्षण करण्याकरता ओबीसी नेते आपला आवाज उठवतात ओबीसी नेते समाजापुढे आपली भूमिका मांडतात ते कुठेही गैर नाही आणि त्याला कोणी गैर समजून घेऊ नये

संविधानाच्या चौकडीच्या बाहेर जाऊन जर ते मागणी करत असेल तर सरकारला विचार करायचा ते कसं द्यायचं कसं पण आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता जेव्हा बोलतो तेव्हा आम्ही मराठा जातीच्या आरक्षणाला विरोध करतो हा अर्थ काढणं चुकीचं आहे हे मराठा समाजाच्या किंवा जातीच्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं आणि म्हणून आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता जेव्हा बोलतो तेव्हा त्यांना विरोध करतो आहे असं समजून आम्हाला जर धमक्या येत असतील आम्हाला कुठेतरी वारंवार वारंवार धमकावण्यात जात असेल तर मराठा समाजाचे नेते आज कुणाला काही घाबरत नाही कारण आम्ही या राज्याच्या देशाच्या बावन्न टक्के लोकांचं प्रतिनिधित्व करतो हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि आम्ही काही वेगळं मागत नाही मी नेहमी सांगतो की संविधानाने जे दिलं आहे तेच आम्ही घेतो आहे न्यायालयाने जे दिलेलं आहे तेच आम्ही घेतो आहे आम्ही कोणाच्या अधिकारावरती अतिक्रमण केलेलं नाही कोणाच्या काही के, के केलेलं नाही कोणाच्या अधिकाराच्या विरोधामध्ये आम्ही बोलत नाही पण आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करणं आम्ही समाजाचे एक प्रतिनिधी म्हणून आमचं आद्य कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य ओबीसी समाजाचा प्रत्येक नेता निभवतो आहे हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे यापुढे कोणीही ओबीसी समाजाच्या नेत्याला धमकी देण्याचं काम करू नये कारण या ज्या दिवशी मग हा बावन्न टक्के ओबीसी जागृत होईल मग त्या दिवशी पुन्हा मी नेहमी म्हणतो की दोन समाजामध्ये तेळ निर्माण व्हायला नको हे तेळ निर्माण करण्याचं काम त्यांचे कार्यकर्ते करतायत ते त्यांनी कृपया नाही नाही हे बघा हे फार स्पष्ट आहे की जेव्हा दोन समाजाचा किंवा याचा प्रश्न येतो तेव्हा सरकारच्या वतीने अशा प्रकारचं उत्तर दिलं जाते की ज्या ज्या सोयी आणि सवलती आम्ही ओबीसी समाजाला देऊ त्या त्या सोयी आणि सवलती मराठा समाजाला देण्यात येतील वाक्य अधोरेखांकित करा पण प्रत्यक्षात वास्तविकता जर आपण बघितलं तर हे फक्त बोलण्यापुरतं आहे कागदापुरतं आहे प्रत्यक्षात सरकार हे ओबीसी समाजावरती एवढा अन्याय करतं आहे अत्याचार करतं आहे की मराठा समाजाची मागणी आली की एकाच साचामध्ये ती पूर्ण होते आणि ओबीसी समाजाच्या मागण्या ह्या महिन्यानुमहिन्या वर्षानुवर्ष पूर्ण होत नाही साधं उदाहरण घ्या की आमची सहा वर्षापासून होस्टेलची मागणी होती आत्ता मार्चमध्ये बहात्तर हॉस्टलचा जी आर निघाला अजूनपर्यंत ते होस्टेल सुरुवात नाही आमच्या मागून मराठा समाजाची मागणी आली त्यांचे हॉस्टल पण सुरू झाले आणि हे झाले स्वाधार योजनेचा प्रश्न होता आमच्या मागून आली त्यांची मागणी पूर्ण झाली ओबीसी समाजाची स्वाधार योजनेची मागणीसुद्धा अजून पूर्ण झालेली आहे लोकं सांगतात तुमची मागणी मान्य झाली फाईल वित्त विभागाकडे प्रलंबित आहे वित्त विभागाकडे प्रलंबित आहे क किती दिवस वित्त विभागाकडे प्रलंबित राहतात मराठा समाजाची मागणी असताना एका दिवसात क्लिअर ती आलं तर महिन्यानं महिन्यात क्लिअर नाही सारथी सारथीला निधी देताना सरळ हाताने निधी सारथीच्या इमारती बांधताना सडळ आताने निधी ओबीसीच्या महाज्योतीला पैसे देताना हात आखूळ करतात ओबीसी महाज्योतीच्या इमारतीसंबंधी प्रशासकीय इमारती, इमारती कर्मचारी देताना हात आखूळ करतात एवढे दिवस झाले चार वर्षे महाज्योती स्थापन होऊन अजूनपर्यंत सरकार महाज्योतीला कर्मचारीसुद्धा देत नाही निधी देत नाही यावर्षी तर फक्त पन्नास कोटी रुपये दिले होते आता आमच्या त्या दिवशी एकोणतीस तारखेला चर्चा झाली तेव्हा ते म्हणाले की सारथी आणि महाज्योतीला आम्ही सारखा पैसा देऊ सारथी आणि महाज्योतीला सारखा कसा पैसा राहू शकतो मराठा जातीची संख्या किती आणि ओबीसीच्या जातीची संख्या किती याचा सरकारने विचार करायला पाहिजे त्यांना जेवढे पैसे देता त्याच्या चारपट पैसे महाज्युतीला यायला पाहिजे फॉरेन विद्यार्थ्यांचा प्रश्न होता त्यांची जाहिरात झाली पुरेसे अर्ज नाही आले पुन्हा जाहिरात आमची पन्नासवरून पंच्याहत्तर करतो म्हणून सरकारने मान्य केलं होतं अजूनपर्यंत त्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांच्या खर्चाला वित्तीय मान्यता मिळालेली नाही असे अनेक उदाहरणं आहेत की या देशातला साठ टक्के असलेल्या ओबीसी समाजावर सरकार नेहमी अन्याय करत आहे यापुढे हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आता डिसेंबर ना महिन्यामध्ये नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ घातलेलं आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक दिवस आठ तारीख हा पूर्ण दिवस मराठा जातीच्या प्रश्नांवर चर्चा करण्याकरता राखीव ठेवण्यात आलेला आहे मग ज्या प्रकारे आठ तारखेला संपूर्ण दिवस मराठा जातीच्या समस्यांवर प्रश्नांवर चर्चा होणार आहे त्याच प्रकारे एक किंवा दोन दिवस ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सुद्धा चर्चा या हिवाळी अधिवेशनामध्ये करण्यात यावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते यांच्याकडे केलेली आहे आणि ती त्यांनी चर्चा करावी आणि चारशे जातीचा समूह असलेल्या या साठ टक्के ओबीसी समाजाला सरकारने न्याय द्यावा अन्यथा भविष्यामध्ये याची किंमत या सरकारला मोजावी लागेल हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका